कधी बाजारभाव तर कधी निसर्गाची अवकृपा, या दुहेरी संकटामुळे बळीराजाच्या गळ्याभोवतीचा फास आवळतच चालला होता। कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या बळीराजाला आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतला। 1 एप्रिल 2015 ते मार्च 2019 या कालावधीत घेतलेलं पुनर्गठित आणि 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याचा हा निर्णय होता। ज्यांचं कर्ज 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित आहे ते सर्व थकित कर्ज 2 लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 असं या योजनेला नाव देण्यात आलं। राज्य सरकारनं कर्जमुक्तीची घोषणा केल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया राबवण्यात आली। यामध्ये राज्यातील काही शेतकऱ्यांचं कर्ज माफ देखील झालं। मात्र त्याच दरम्यान देशात कोरोना महामारीनं थैमान घातलं आणि संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली। कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारनं विकास कामांचा निधी रोखला, सोबतच कोरोनाच्या नावाखाली शेतकरी कर्जमुक्ती योजनेलाही स्थगिती दिली। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून स्थगिती दिलेली कर्जमुक्तीची योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी किसान सभेनं केली आहे। महाराष्ट्र सरकारने जी कर्जमाफीची योजना जाहीर केलेली होती, कोरोनाचं कारण देत तिची अंमलबजावणी अर्ध्यावर सोडून देण्यात आलेली आहे। अनेक पात्र शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देण्यात आलेली नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं प्रमाण हे संबंध महाराष्ट्रभर हे मोठ्या प्रमाणात घसरलेलं आहे। या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आणि त्याचबरोबर जे नैसर्गिक संकट आपत्तीच्या रूपामध्ये महाराष्ट्रावर कोसळलं, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे अतोनात शेतीचं नुकसान अकाळी पावसामुळे झालं त्याचा सुद्धा अत्यंत विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर झाला, त्याची भरपाई देण्यामध्ये जे निकष लावण्यात आले त्याच्यामुळे हजारो लाखो शेतकरी या भरपाईपासून वंचित राहिले आणि त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांवरचं आर्थिक संकट आणि कर्जबाजारीपणा हे वाढलं, त्याचा परिणाम म्हणून या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। किसान सभेच्या वतीनं आम्ही सरकारला अपील करतो आहोत की ह्या आत्महत्या आणखीन वाढून द्यायच्या नसतील आणि याच्यावर जर काही प्रभावी उपाय करायचा असेल तर तातडीनं स्थगित केलेली जी कर्जमाफीची योजना आहे तिची अंमलबजावणी पुन्हा एकदा वेगानं केली पाहिजे। 2020 एकट्या अमरावती विभागामध्ये 1206 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर 2019 साली हा आकडा 1056 एवढा होता। मात्र 2020 आत्महत्येचा आकडा वाढलाय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यामागे कर्जबाजारीपणा हेच प्रमुख कारण असल्याचं किसान सभेचे नेते अजित नवले यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण यावर्षी पुन्हा एकदा वाढलेलं आहे। मागील वर्षी 2019 1056 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या, यावर्षी मात्र हा आकडा वाढून 1206 पर्यंत पोहोचलेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हेच प्रमुख कारण आहे। गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनाच्या नावाखाली कर्जमुक्ती योजनेला स्थगिती दिली आहे। अनेक पात्र लाभार्थी शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। याशिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान आणि 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या लाभार्थ्यांच्या कर्जमुक्तीबाबत काहीच निर्णय झालेला नाहीये। कोरोनामुळे झालेली टाळेबंदी आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलंय। त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेल्या बळीराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी सरकारनं स्थगित कर्जमुक्ती योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी होतेय।